Please subscribe to Smile Please Kids. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, व्यासपीठावरील आदरणीय व्यक्ती, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी दिव्या म्हात्रे, इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी, आजच्या मंगल दिनाविषयी दोन शब्द बोलू इच्छिते, ते आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. छत्रपती शिवाजीराजे यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांचा जन्म म्हणजे परकीय सत्तेने त्रासलेल्या जनतेसाठी एक वरदान होते. त्या काळी महाराष्ट्रातील परधर्मी परकीय सत्तेची जुलमी प्रवृत्ती वाढू लागली होती. प्रजेची घरेदारे बळकावणे, त्यांना गुलाम म्हणून राबविणे, स्त्रियांची आबरू लुटणे असे प्रकार वाढू लागले होते. जनता त्रस्त झाली होती. अशा वेळी जन्म झाला शिवबाचा. स्वदेश स्वतंत्र व्हावा हे माता पित्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणा गड जिंकला व पुढे एकामागून एक गड व किल्ले जिंकले. शिवाजीराजे सर्व गुण संपन्न होते. शिवरायांचे शौर्य, राजधर्म पालन, कल्पकता, संघटन कौशल्य इत्यादी गुणांनी पारतंत्र्यात पडलेल्या प्रांतास स्वातंत्र्य मिळवून दिले. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. अशा या शूर पराक्रमी रयतेच्या राजाचे 3 एप्रिल 1680 रोजी निधन झाले. आज ते आपल्यात असते तर देशाने स्वीकारलेल्या लोकशाही राजपद्धती, धर्मनिरपेक्षता, समानता या मूल्यांचे खऱ्या अर्थाने पालन झाले असते. भारताची प्रगती 100 पटीने वाढली असती. आज शिवजयंती निमित्त आपण शिवाजी राजेंची मूल्ये मनात रुजवून देशाला प्रगतीपथावर नेण्याचे संकल्प करूया व खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करूया. जय जिजाऊ, जय शिवराय.